पुणे जिल्ह्यातील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यावेळी मोठी चुरस निर्माण झाली आहे. भाजपचे विद्यमान आमदार बाबूराव पाचरणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पुणे जिल्ह्यात नेहमीच चर्चेत असलेल्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 20 मे रोजी 19 जागांसाठी मतदान होते, त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. शिरूर बाजार समितीवर भाजपचा सभापती आहे. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं सर्वाधिक जागा जिंकूनही फोडाफोडीच्या राजकारणात भाजपनं सभापतीपद पटकावलं. यावेळी मात्र बाजार समितीचा विकास करणाऱ्या संचालकांनाच निवडून आणण्याचं मतदारांनी ठरवलंय. म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतील, शेतकऱ्यांच्या बाजूने ज्या समस्या आहेत त्या समस्याचं जे निवारण करतील अशा सक्षम उमेदवाराला आम्ही निवडून देऊ. बाजार समितीचा जो विकास करेन त्यांनाच आम्ही मतदान करणार. या बाजार समितीचे अनेक उपबाजार गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत, त्यामुळे समस्यांच्या विळख्यात ही बाजार समिती अडकली आहे. पिंपरे जगताप इथली उपबाजाराची जागा सरकार जमा झाली आहे. राज्यात आमचंच सरकार आहे, त्यामुळे समस्या आम्हीच सोडवू असा दावा भाजप करते, तर भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी सरसावली आहे. पुन्हा त्या बाजार समितीच्या मालकीची ती जागा कशी होईल यासाठी महसूल मंत्री आमचे आहेत, पणन मंत्री आमचे आहेत, त्यांच्याशी बोलून आणि पुन्हा जी चुकीची कामं केलेली आहेत त्याची दुरुस्ती करून पुन्हा एकदा बाजार समितीला तो उपबाजार मिळवून देण्याचं आमचं महत्त्वाचं काम त्या ठिकाणी आहे. तो चेअरमनच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेला विरोधी लोकांनी चेअरमन पदासाठी काही मतं फोडली आणि चेअरमन राष्ट्रवादीचं झाला नाही आणि त्यामुळं 5 वर्षात मार्केट कमिटी मागे खूप गेली, तिचा विकास अजिबात झाला नाही. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असंच या बाजार समितीच्या लढतीचं मुख्य चित्र आहे. आता ही लढत कशी रंगते याकडे सर्वांचं लक्ष आहे. साईदीप ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जुन्नर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.